40 वर्षांवरील खेळाडूंचा समावेश असलेल्या फुटबॉल स्पर्धेला छत्रपती शाहू स्टेडियमवर मंगळवारपासून सुरुवात झाली. शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित या स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शशिकांत नलवडे संघानं अमर अपराध संघावर 3-2 गोलनं तर अण्णा 11 संघानं गडिंग्लजच्या दीपक कुपन्नावर संघावर 3-0 गोलनी एकतर्फी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. कोल्हापुरातील शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं यंदा सलग 9व्या वर्षी शाहू स्टेडियम मैदानावर व्हेंटरन्स फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलंय. या स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत 8 संघ असून 40 वर्षावरील फुटबॉल खेळाडू स्पर्धेत सहभागी झालेत. लीग कम नॉकआउट पद्धतीचे सामने होणार आहेत. उतरत्या वयातही शरीर तंदुरुस्त राहावं, खेळाची सवय सुटू नये या उद्देशानं स्पर्धा घेत असल्याचं अकॅडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितलं. बालगोपाल तालीम मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू रघु पिसे, प्रॅक्टिस क्लबचे ज्येष्ठ खेळाडू प्रकाश रेडेकर, पाटाकडील तालीम मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू बाळासाहेब निचिते, संपत जाधव, फुलेवाडी संघाचे ज्येष्ठ खेळाडू रमेश देवासकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं. शशिकांत नलवडे 11 विरुद्ध अमर अपराध 11 यांचा सामना खेळवला गेला. हा सामना शशिकांत नलवडे संघानं 3-2 अशा गोल फरकानं जिंकला. सामन्याच्या 3ऱ्या मिनिटाला शशिकांत नलवडे संघाच्या योगेश सरनाईकनं मैदानी गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवली. त्या पाठोपाठ अमर सरनाईकनं 17व्या मिनिटाला गोल करून 2-0 अशी आघाडी मिळवली. तर 24व्या मिनिटाला राजेश पाटील यानं 3रा गोल करून संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. अमर अपराध 11 संघाच्या अमर अपराधनं 30व्या मिनिटाला गोल करून शशिकांत नलवडे संघाची आघाडी 1 कमी केली. त्या पाठोपाठ अतुल राबाडे यानं 35व्या मिनिटाला गोल नोंदवला. हा सामना शशिकांत नलवडे संघानं 3-2 गोलनं जिंकला. दुसऱ्या सामन्यात अण्णा 11 संघानं गडिंग्लजच्या दीपक कुपन्नावर संघावर 3-0 गोलनं एकतर्फी विजय मिळवला. अण्णा 11च्या अजित पोवारनं 17, 19 आणि 23व्या मिनिटाला गोल नोंदून हॅट्रिक केली. गडिंग्लजच्या दीपक कुपन्नावर संघाला संपूर्ण वेळेत एकही गोल नोंदवता आला नाही. स्पर्धेचा अंतिम सामना 18 मे रोजी खेळवला जाणार आहे.